सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी त्या मुलाने त्या मुलीचा जी आयपीडीत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीची जी आई आहे ती आल्यानंतर आपण तत्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी खूप स्विफ्ट ॲक्शन घेऊन त्याच्यामध्ये त्यातले आरोपी पण अटक केलेले आहे. आणि मुंबईतील उपनगर भाग बदलापूर या ठिकाणी दोन अल्पवयीन मुली होत्या आणि त्यांच्यावर एक लैंगिक अत्याचार झाला आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये तर आता रेल्वे ट्रॅकवर मोठा जमाव जमलेला आहे आणि या मुलीला न्याय द्या अशी एक प्रकारे आक्रोश त्यांच्या जे त्या परिसरातील नागरिक आहेत ते करत आहेत. ही घटना ताजी असतानाच पुण्यात देखील स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्टच्या दिवशी एक घटना घडली आणि एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग होण्याची घटना ती होती आणि त्या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. तो काय गुन्हा आहे तेच विचारणार आहे मी माझ्यासोबत उपायुक्त संभाजी कदम सर आहे. सर, काय तो प्रकार आहे आणि कुठला गुन्हा दाखल केला आहे? 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याकडे भवानीपेठेत एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये एक 7वीत शिकणारी जी मुलगी आहे आणि त्याच स्कूलमध्ये 10वीत शिकणारा जो आरोपी आहे तर सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी त्या मुलाने त्या मुलीचा जी आयपीडीत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तर त्या माहिती कळल्यानंतर आपल्याकडं पोलीस स्टेशनला पीडित मुलीची जी आई आहे ती आल्यानंतर आपण तत्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी खूप स्विफ्ट ॲक्शन घेऊन त्याच्यामध्ये त्यातले आरोपी पण अटक केलेले आहे आणि पुढील त्याची कारवाई सुरू आहे. आता या घटनेमध्ये बाकीच्या काय काय गोष्टी आहेत ते पोलीस पुढील तपासामध्ये निष्पन्न होतील. काय तो प्रकार आहे म्हणजे मुलगी शाळेच्या वरच्या मजल्यावर बॅग आणायला गेली आणि त्या मुलांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, काय नेमकं माहिती मिळते तिच्यावर? आता FIR प्रमाणे आपल्याला तसंच घटना आपल्याला सांगितलेली आहे पीडित मुलीने आणि तिच्या आईनी. तर त्याप्रमाणे पुढील तपास पोलीस करत आहेत. निश्चित तर हे होता पोलिसांचा तपासामध्ये आणि FIR मध्ये जे काय आहे ते कदम सरांनी सांगितलं. मात्र त्या मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगितलं आणि आईनं ही गोष्ट दडवून न ठेवता ही पोलिसांमध्ये सांगितली पाहिजेत म्हणून ती पोलिसांपर्यंत आली म्हणून हा सगळा जो काही घटना घडली ती उघडकीस आलेली आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.